जय महाराष्ट्र. मी ज्योती फणसे. लाईफलाईन या आपल्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत. घड्याळाच्या काट्यावर जगणाऱ्या आपल्या जीवनशैलीत दिवसागणिक अनेक बदल होत असतात आणि या बदलांमुळेच अनेकांचे मणक्यांचे त्रास देखील उद्भवतात आणि त्यातही आता अगदी कमी वयात मणक्यांचा त्रास होण्याचं प्रमाण देखील वाढलंय. मणक्यांच्या समस्येबद्दल आणि त्यांचे उपाय याबाबत आपण सविस्तर चर्चा करणार आहोत आणि मुळात मणक्यांचे आजार या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत मणका विकारतज्ञ डॉक्टर राहुल चौधरी. डॉक्टर, तुमचं स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत. चर्चेला सुरुवात करण्याआधी आपण एक स्पेशल रिपोर्ट पाहूयात. मणका ही मानवी शरीरातील सर्वात महत्त्वाची संस्था. मणक्यामध्ये नसा आणि रक्तवाहिन्यांचे जाळे असते. दोन मणक्यांमधील मऊ चकती हालचाल करण्यासाठी, पुढे मागे करता येण्यासाठी या पेशी मदत करत असतात. ही चकती सरकल्यामुळे स्लिप डिस्क हा आजार होतो. कानेपासून कमरेपर्यंतच्या मणक्याच्या कोणत्याही भागात स्लिप डिस्क होऊ शकतो. स्लिप डिस्क होण्याची कारणे: झटकन खाली वाकणे, नोकरीत जड वस्तू उचलण्याचे काम, गाडी चालवण्यासारखी सतत बसून करण्याची कामे, धूम्रपान, अतिलठ्ठ किंवा वजन जास्त असणे, वेट लिफ्टिंग सारखे खेळ, गाडी अपघातात मणक्यांना होणारी दुखापत. स्लिप डिस्कची लक्षणे: असह्य वेदना, बधिरपणा, बहुतेकदा शरीराच्या एकाच भागात हे त्रास जाणवतात. पाठीतून सुरू होणारे हे दुखणे नंतर पाय आणि हातांपर्यंत येते. रात्रीच्या वेळी असह्य वेदना होतात. बसताना उठताना त्रास होणे, तसंच चालताना त्रास होणे. स्नायूंमध्ये कमजोरी येणे. स्लिप डिस्क झालेल्या जागी मुंग्या येणे, जळणे किंवा दुखणे. पाठदुखी, कंबरदुखी आणि मणक्यांचे आजार केवळ वाढत्या वयातच होतात असं नाही. तरुण आणि अगदी लहान वयातही चुकीची जीवनशैली या आजारांना कारणीभूत ठरू शकते. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. तर अशा प्रकारे मणक्याच्या आजाराबद्दल आपण अधिक जाणून घेणार आहोत, पण त्याआधी तुमचे काही प्रश्न असतील तर 1800-103-3043 या टोल फ्री क्रमांकावर तुम्ही फोन करून थेट डॉक्टरांना तुमचे प्रश्न विचारू शकता. तर जराही वेळ न घालवता आपण आपल्या चर्चेला सुरुवात करतोय. मी पुन्हा एकदा डॉक्टरांकडे जाते आहे. डॉक्टर, चर्चेला सुरुवात करतोय. सर्वात आधी मला तुम्हाला विचारायचं आहे, मणका हा नैसर्गिकरित्या कमकुवत असू शकतो का? मणका हा म्हणजे आपली जीवनशैली किंवा आपण लहानपणी आपलं आहार या गोष्टींवरती पण किंवा हेरिडिटरी पण अवलंबून असू शकतं. आणि त्यानुसार म्हणजे आपण कधीकधी म्हणतो की कोणाकोणाला जर त्यांच्या आईवडिलांना प्रॉब्लेम असतील मणक्यांचे आणि त्यांना त्या गोष्टीसाठी कधीकधी काही इंटरव्हेन्शन करावं लागलं किंवा म्हणजे काही ऑपरेशन वगैरे लागलं, तर अशा पेशंट्समध्ये डेफिनेटली मणक्यांचे विकार व्हायचे चान्सेस हे जास्त असतात. नक्कीच, आपलं डिस्कशन आपलं अजून चालू ठेवायचं. पुढचा एक पहिला फोन आलाय, आपल्याला फोन घेतोय आपण. सचिन आणेकर आहेत औरंगाबाद वरून. सचिन, तुमचा काय प्रश्न आहे विचारा. नमस्कार डॉक्टर, मी सचिन आणेकर बोलतोय औरंगाबादून. नमस्कार सचिन, प्रश्न विचारा. सचिन, तुमचा प्रश्न थेट विचारा. हा डॉक्टर, माझे वडील आहेत, त्यांचे 8 वर्षापूर्वी रिक्षा अपघातामध्ये मणक्यांना इजा झाली होती. तर त्यांचं न्यूरोसर्जन, हा मॅडम माझे वडील आहेत, त्यांचं वय आता जवळपास 75 वर्ष आहे आणि 8 वर्षापूर्वी त्यांच्या एक रिक्षा अपघातात मणक्याला इजा झाली होती. तर त्यांना डॉक्टरांनी स्लिप डिस्क सांगितली होती आणि मणक्याचं ऑपरेशन झालं होतं.
तर त्यानंतर मग डॉक्टर जे ऑपरेशन करण्याचे बोलले म्हणले असते म्हणले असते त्यांनी ऑपरेशन नंतर कुठलंच त्याच्या म्हणजे हे नाही झालं बुलट दावा हात आणि दावा पाय पूर्णपणे निकामी झाला. बरोबर नक्कीच. आणि आता जी अवस्था आहे तर त्यांच्या डाव्या पायाला सूज येते आणि बऱ्याच डॉक्टरांना दाखवलं पण त्यावर आतापर्यंत तिथेच त्याचा इलाज झालेला नाही. नक्की सचिन तुमच्या प्रश्नाचं उत्तर डॉक्टर नक्कीच देते. डॉक्टर हो मला असे वाटते की नक्कीच त्यांना मानेला तेव्हा इजा झालेली असावी आणि जेव्हा आपल्याला मानेच्या मणक्यांना इजा होते तेव्हा बऱ्याचदा आपल्याला एकतर मणक्याचे फ्रॅक्चर होते किंवा तिथली गादी सरकते आणि त्याच्यामुळे आपल्या मज्जारज्जूला सडन झटका बसतो. आता आपण ह्या परिस्थितीत जेव्हा आपल्याकडे पेशंट येतो आणि त्याला हातापायामध्ये ताकद वगैरे कमी असणं नंतर मानेचं जर डिस्क सरकलेली असली तर सिव्हिअर पेन होणं तर अशा सिच्युएशनमध्ये डॉक्टर म्हणून आमचं सर्वात प्रथम कर्तव्य असं असतं की मज्जारज्जूवरती जेही प्रेशर आहे ते आपण काढलं पाहिजे आणि मज्जारज्जूला मोकळे करणं फार गरजेचं आहे. आता याच्यातला दुसरा भाग असा आहे की जेव्हा इजा झाली तेव्हा जर मज्जारज्जूला फार जोरात झटका बसलेला असेल आणि मज्जारज्जूला जर तेव्हा सूज आलेली असेल तर त्याच्यातनं पेशंटला किती रिकव्हरी होईल हे कालांतरानेच आपण आपल्याला समजू शकते. आणि बऱ्याचदा आपण कधी 6 महिने 1 वर्ष याच्यात आपण रिपीट MRI करतो पेशंटचा आणि मज्जारज्जूची काय स्थिती आहे ते आपण बघत असतो. पण बऱ्याचशा अशा पेशंटमध्ये जर मज्जारज्जूला जास्त इजा झालेली असेल आणि त्याला मज्जारज्जूच्या मधल्या तंतूंना जर मार लागलेला असेल तर असे पेशंट पूर्णपणे रिकव्हर होत नाही. नक्कीच रिकव्हरी व्हायला डेफिनेटली आपण त्यांना थोडी फिजिओथेरपी बर. पुढचा प्रश्न विचारायचा आहे मला पाठीच्या मणक्याची फिजिओथेरपी चालू ठेवावी. बरोबर फिजिओथेरपी चालू ठेवली पाहिजे. पुढचा प्रश्न असा आहे की पाठीच्या मणक्याची विशिष्ट अशी काही रचना असते का? पाठीच्या मणक्यांमध्ये आता प्रत्येक मणका वरचा आणि खालचा मणका हा पुढील भागात आपल्या गादीने अटॅच असतो ज्याला डिस्क म्हणतो आपण चकती म्हणतो आणि मागील भागात 2 जॉईंट्स असतात जसे नी जॉईंट असतात तसे 2 जॉईंटनी कनेक्टेड असतो ज्याला आम्ही फॅसेट जॉईंट म्हणतो आणि मणक्याच्या मध्यभागून आपली मेन मज्जारज्जू जात असतो. आता आपली देवाची घडण अशी आहे की प्रत्येक लेवलला 2 मणक्यांमधनं 1 नस ही मज्जारज्जूतनं बाहेर पडत असते. तर आता मानेतल्या ज्या नस आहेत त्या आपल्या हातात जातात आणि पाठीतल्या नस आपल्या बरगड्यांना जातात आणि कमरेतल्या नस आपल्या पायांमध्ये येत असतात. तर अशा वेळी जर कोणती इजा झाली मणक्याला किंवा स्लिप डिस्क वगैरे झाली आणि त्या नसला जर प्रेशर आलं तर त्या नसच्या डिस्ट्रीब्युशनमध्ये म्हणजे मे बी तुम्हाला हातामध्ये किंवा तुमच्या बरगड्यांमध्ये किंवा मग तुमच्या पायांमध्ये ज्याला आपण सायाटिका पण म्हणतो तर अशा प्रकारचा आपल्याला आजार होऊ शकतो जर ती नस प्रेशराइज झाली तर. नक्कीच. पुढचा फोन आलेला आपल्याला दीपा बोलतायत कोल्हापूरवरून. दीपा तुमचा काय प्रश्न आहे थेट विचारा. दीपा तुमच्या टीव्हीचा आवाज जर तुम्ही कमी केलात तर आपलं डिस्कशन जे आहे ते व्यवस्थित होऊ शकेल. तुमचा प्रश्न विचारा. हॅलो विचारा तुमचा काय प्रश्न आहे. तुमचा आवाज येतोय प्रश्न विचारा. बहुधा दीपाचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही. डॉक्टरांकडे पुन्हा एकदा जाते. आणखी एक प्रश्न विचारायचा आहे ते म्हणजे मणक्याच्या आजाराची काही विशिष्ट अशी लक्षणं आहेत का की ती आपल्याला जाणवली की आपल्याला मणक्याचा आजार झाला आपण निष्पन्न करू शकतो? हो फार छान प्रश्न विचारलाय तुम्ही. आज आपल्याकडे भरपूर पेशंट जे OPD येतात सर्वात पहिले आमचं डायग्नोसिस असं असतं की बाबा यांना बॅक मसल स्पाझम म्हणजे मणक्याच्या स्नायूंचं स्पाझम किंवा जखडलेले असतील तर त्याच्यामुळे त्यांना ते दुखणं येतं. परंतु असे पेशंट
ज्यांना वारंवार पाठदुखी होते किंवा ज्यांना रात्रीतनं पाठदुखी होऊन ते दुखणं त्यांच्या पायात किंवा हातात येतं किंवा आपल्या हाता किंवा पायांमध्ये बधिरपणा मुंग्या येणं अशा प्रकारच्या जर गोष्टी होत असतील तर हे जे आजार हे यांच्याकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही. कारण अशा सिच्युएशन्समध्ये बऱ्याचदा त्यांना त्या गादीचा किंवा चकतीचा प्रॉब्लेम असतो आणि त्याच्यामुळे त्यांच्या नसवरती प्रेशर असतं. तर अशा वेळी त्यांनी लवकरात लवकर त्या स्पेशालिस्ट डॉक्टरांना कन्सल्ट करावं आणि नक्की आपल्याला काय आजार आहे आणि त्याचं निदान कसं होईल आणि त्याच्यावरची ट्रीटमेंट कशी होईल हे जाणून घेणं फार आवश्यक असतं. नक्कीच डॉक्टर, अशा याच अनुषंगाने एक प्रश्न विचारायचा आहे की सतत जड वस्तू उचलल्यामुळे हात मणक्यांचा जो आजार आहे तो होऊ शकतो किंवा हा त्रास होऊ शकतो का? आणि जर जड वस्तू उचलायच्याच आहेत, अगदी पर्यायच नाही आहे, मग त्यासाठी काही विशेष पद्धत असावी का? हो, जड वस्तू उचलण्याने नक्कीच आपल्या मणक्यांच्या चकतींवरती प्रेशर हे जास्त येत असतं. एस्पेशली आपल्या कमरेच्या मणक्यांवरती गाद्यांवरती जास्त प्रेशर येतं जड वस्तू उचलल्यामुळे. तर सहसा ज्यांना ह्या गादी चकतीचा प्रॉब्लेम असतो त्यांना आम्ही पुढे झुकून जड गोष्टी उचलणं हे आम्ही त्यांना टाळायचं सांगत असतो. जर त्यांना उचलावंच लागत असतील ह्या गोष्टी तर सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी आपल्या खुब्यांमधनं पहिले खाली झुकणं आवश्यक आहे. पाठीतनं न झुकता पहिले आपले नी आणि हिपमधनं बेंड व्हायचं. तसंच कोणतीही वस्तू जी उचलता ती तुम्ही जास्तीत जास्त शरीराच्या जवळ ठेवून उचलावी, म्हणजे ती दुरून उचलू नये एक प्रकारे. त्याच्याने पण आपल्या ज्या कमरेवरती लोड हा वाढत असतो. पुढचा फोन घेतो आपण. शंकर बोलतायत बारामतीवरून. शंकर, तुमचा काय प्रश्न आहे? हॅलो शंकर, तुमचा प्रश्न विचारा. हा नमस्कार. नमस्कार, प्रश्न विचारा शंकर. हा सर्व्हिकल स्पॉन्डिलिटिसचा त्रास आहे, मानेचा खूप त्रास होतो मला. बर, तर तो आजार बरा होण्यासारखा आहे का? जर असेल तर मग काय ट्रीटमेंट होईल? मी नक्कीच डॉक्टर तुमच्या प्रश्नाचं नक्कीच उत्तर देतील. हो, फार कॉमन प्रॉब्लेम आहे हा आजकाल. आपल्या मानेचा स्पॉन्डिलोसिस म्हणतो आपण याला. सर्व म्हणजे आपल्या मानेच्या मणक्यांना गादी सरकली किंवा त्या गादी गॅप जर आली तर आपल्याला दुखणं हे येत असतं. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे पेशंट्सनी हे जाणून घेणं फार आवश्यक आहे की हे जे प्रॉब्लेम्स आहेत, बऱ्याच जणांना वाटतं की गोळ्या औषधी घेऊन हा प्रॉब्लेम आपण पूर्णपणे बरा करू शकतो. पण हे जी समजूत आहे ती चुकीची आहे. यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण रेग्युलर एक्झरसाईज करणं, रोजचे रोज व्यायाम करणं. ह्या जर त्यांना माइल्ड प्रॉब्लेम असेल, नसवरती प्रेशर नसेल, फक्त मणक्यात गॅप आलेली आहे, तर याच्यामध्ये मेनली दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे तुम्ही जे तुमची कार्यशैली आहे तिच्यात तुम्ही बदल आणणं आवश्यक आहे. की सतत जर तुम्ही खाली बघून काम करत असाल तर तुम्ही मानेचं जितकं तुम्ही सरळ मानेला ठेवाल तेवढं चांगलं. दुसरी गोष्ट, दिवसातनं आयडियली तुम्ही 3 वेळा तरी मानेचे व्यायाम, 10 ते 15 मिनिटं फक्त लागतात, जर ते जर तुम्ही व्यवस्थित रेग्युलरली केले तर नक्कीच ह्या त्रासापासून तुम्ही मुक्त होऊ शकतात. नक्कीच व्यायाम करणं त्रासापासून मुक्ती देऊ शकतं. नक्कीच आपल्याला आणखी चर्चा करायची, पण एक छोटासा ब्रेक घेतोय. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा जय महाराष्ट्र. Thank you.
ब्रेक नंतर लाईफलाईन या आपल्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. मणक्याचे आजार या महत्त्वाच्या विषयावर आपण आज चर्चा करतोय. आपल्याला फोनोज येत आहेत, आपण जराही वेळ न घालवता फोनोज घेतोय. रवींद्र जगताप आहेत फलटणवरून. रवींद्र, तुमचा काय प्रश्न आहे? नमस्कार, मी रवी जगताप बोलतोय. नमस्कार, बोला. सर, माझ्या मिसेसच्या पाठी मागे कधी डाव्या साईडला तर कधी उजव्या साईडला मणक्यामध्ये स्लाइटली चमक आल्यासारखं होतं. बर. आणि अजून मधून कधी चमक खालच्या साईडला येतो तर कधी वरच्या साईडला चमक येते, तर त्याच्यासाठी काय उपाय केला पाहिजे? नक्कीच नक्कीच. ही मणक्यात चमक येणं म्हणजे आता बऱ्याचदा जसं आपलं वयोमान, जसं आपलं वय होतं आणि जसं आपण आपल्या पूर्वीच्या आयुष्यात काय कामं केलेली आहेत याच्यामुळे बऱ्याचदा आपल्या मणक्यांची ही झीज होत असते. कोणाची जास्त होते, कोणाची कमी होते, पण या अनुषंगाने जर आपल्या मणक्यांमधली झीज ही जास्त झालेली असेल आणि तुम्हाला जर सतत पाठदुखी होत असेल, म्हणजे तुम्हाला कोणतेही कामं करू तुम्ही शकत नसाल, तर सर्वात प्रथम आपण या पेशंट्सला थोडंसं आपण इन्व्हेस्टिगेशन करतो. याच्यात आपण काही एक्सरेज वगैरे करतो. एक्सरेमध्ये आपल्याला थोडीशी आयडिया येते की हे मणके किती त्यांचे बाद झालेले आहे किंवा चकती किती खराब झालेली आहे. जर तुम्हाला तेवढी जास्त गॅप नाही आहे, तेवढा जास्त त्याच्यात प्रॉब्लेम नाही आहे, तर जसं मी पूर्वी आधीच सांगितलं की आपण थोड्याफार गोळ्या औषधी देतो तुमचं दुखणं कमी करायला, पण जर लॉंग टर्ममध्ये तुम्ही म्हणाल जास्त पुढच्या आयुष्यात जर त्यांना व्यवस्थित राहायचं असेल तर त्यांना रोजच्या रोज व्यायाम, कमरेचे आणि पाठीचे व्यायाम करणे हे फार आवश्यक आहे. आणि तसंच ज्या गोष्टींमुळे आपल्याला त्रास जास्त होतो त्या गोष्टी आपल्याला काही काळासाठी तरी अवॉइड, म्हणजे बंद ठेवल्या पाहिजे आपण त्या. पुढचा फोन आलाय, नौशाद डोंगरे बोलतात पालघरवरून. नौशाद, तुमचा काय प्रश्न आहे थेट विचारा. हॅलो नौशाद, तुमचा काय प्रश्न आहे? हा मॅडम, माझं कमरेचं दुखणं आहे. ते म्हणजे जवळजवळ रात्री दुपारभर म्हणजे जवळ दुखते, रात्री काय दुखत नाही, पण सकाळपासून कमरेचं माझं दुखणं आहे. बोला. तर सकाळी म्हणजे वाकता पण नाही, नंतर 10-11 दुखत, संध्याकाळी पण रात्री काही त्रास होत नाही, पण सकाळी फार त्रास होतो. बरोबर, नक्की 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 नक्की. डॉक्टर, त्यांच्या कमरेचं दुखणं आहे, सकाळी वगैरे त्रास होतो त्यांना, काय सांगा? हो, यांना तुमच्या केसमध्ये डेफिनेटली तुम्हाला थोडा मणक्याचा प्रॉब्लेम असायची फार दाट शक्यता आहे. सर्वात प्रथम तुम्ही एक्सरेज केले पाहिजे मणक्यांचे आणि तुम्हाला मे बी MRI पण करणे आवश्यक आहे मणक्यांचे. याच्यात प्रथमतः आपल्याला तुमच्या चकतींची कंडिशन कशी आहे ते आपल्याला थोडं समजेल आणि त्यामुळे तुमच्या नसांवरती वगैरे कोणतं प्रेशर येतं आहे का, तर या बाबतीतही आपल्याला थोडंसं त्याची अधिक माहिती कळेल आणि त्या अनुषंगाने मग आपण ते तुमची स्पेसिफिक ट्रीटमेंट करू शकतो. MRI फाइंडिंग्सवर बऱ्याचदा इनिशियली जर माइल्ड प्रॉब्लेम असेल तर आपण मेडिसिन आणि फिजिओथेरपीने हा प्रॉब्लेम बरा करू शकतो, नाहीतर कोणत्या कोणत्या पेशंट्समध्ये मला मणक्यांमध्ये इंजेक्शन द्यावं लागत असतं, कारण तुमच्या त्या जॉईंट्सला, चकतीला सूज आलेली असते किंवा नसला सूज आलेली असते, तर त्या कंडिशनमध्ये आपल्याला बऱ्याचदा मणक्यामध्ये त्या नसच्या ठिकाणी आपल्याला एक इंजेक्शन द्यावं लागत असतं, पण ते MRI बघूनच आपण सांगू शकतो. नक्कीच. मला आणखी एक विचारायचं आहे की मगाशी जसं आपण उल्लेख केलात की ओझ्याची कामं असतील किंवा ओझं उचलायचं असेल असं काही काम असेल तर मणक्याचे आजार होऊ शकतात, मात्र बऱ्याचदा असं होतं की बैठं काम करणाऱ्याला देखील मणक्याचे आजार होतात, मग त्यासाठी काय काळजी घ्यायला हवी? हो, आज ॲक्च्युली हा फार छान तुम्ही पॉईंट मांडला इथे. म्हणजे मला विचाराल तर माझ्या प्रॅक्टिसमध्ये आपण विचार करतो की फक्त ओल्ड किंवा एजेड लोकांनाच हा प्रॉब्लेम होतोय, पण सध्या आता पुण्यात तरी माझ्या प्रॅक्टिसमध्ये बऱ्यापैकी मी यंग पेशंट्स बघतोय आणि प्रामुख्याने दोनच रिझन याच्या मागे मी म्हणू शकतो. एक म्हणजे त्यांचं ट्रॅव्हल, म्हणजे ते कामावर जाण्यासाठी जो त्यांचा कालावधी आहे, 2-व्हीलर किंवा 4-व्हीलर ट्रॅव्हल, आणि दुसरं म्हणजे कंटिन्युअस सिटिंग, म्हणजे प्रोलॉंग सिटिंग ॲट द जॉब.
आता जेव्हापण तुम्ही तुमच्या जिथे तुम्ही काम करतात जर तुम्ही तिथे बसत असाल तर तुमचं पोश्चर, बसण्याचं पोश्चर कसं आहे याच्यावरती फार अवलंबून असतं. म्हणजे तुम्हाला पाठीला व्यवस्थित सपोर्ट पाहिजे, तुम्हाला अर्गोनॉमिक्स चेअर्स वगैरे मिळतात आता पर्टिक्युलरली, जिथे तुमच्या पूर्ण पायांपासनं, माकडहाडापासनं मानेपर्यंत पाठीला व्यवस्थित सपोर्ट मिळतो तिच्यात. आणि कोणत्याही ऑकवर्ड पोझिशनमध्ये जास्त वेळ काम करू नये. तसेच प्रत्येक अर्ध्या पाऊण तासाने तुम्ही एक ब्रेक घेतला पाहिजे. एक 2 ते 3 मिनिटाचा ब्रेक पण सफिशियंट असतो की आपल्या खुर्चीवरनं उठायचं, तिथल्या तिथे थोडंसं स्ट्रेचिंग करायचं आपल्या बॅकचं आणि खालच्या जॉईंट्सचं, पायाच्या जॉईंट्सचं, किंवा एक चक्कर मारून यायचं आपल्या ऑफिसमध्ये आणि परत येऊन बसायचं. एवढं जरी केलं तरी बऱ्याचदा तुमचे बरेचसे प्रॉब्लेम होऊ शकतात. नक्कीच, या काही छोट्या मोठ्या ज्या सवयी आपण स्वतःला लावून घेतल्या तर त्या आपल्याच फायद्याशी ठरणार आहेत. पुढचा फोन येतोय, प्रमोद पाटील आहेत इचल कलर्जी वरून. प्रमोद, तुमचा काय प्रश्न आहे? हॅलो सर, नमस्कार. हॅलो सर, विचारा तुमचा काय प्रश्न आहे प्रमोद. माझ्या पाठीलाही नाही, 3 ठिकाणी मणक्या दुखते. बर, म्हणजे एक्सरे काढल्यानंतर ते ऍक्च्युली दिसायला झाले काय झाले ते, त्यासाठी काय करावं लागणार? ते MRI करा पाहिजे तर बॉडी पूर्ण स्कॅनिंग करून घ्यायला पाहिजे. बरोबर. तुमच्या जर एक्सरे मध्ये तिच्यात जर मणक्यांमध्ये गॅप पडलेली असेल आणि तुम्हाला जास्त दुखणं येत असेल किंवा पायांमध्ये काही त्रास होत असेल तर नक्कीच MRI हा करावा लागेल. MRI मध्ये आपल्याला थोडंसं तुमची चकतीची कंडिशन कशी आहे, नसवरती काही प्रेशर आहे का, ह्या गोष्टी आपल्याला प्रामुख्याने कळतात. जर तुमचं जास्त वेळेचं दुखणं आहे तर आय थिंक MRI करून घेतला पाहिजे. नक्की जास्त वेळेचं दुखणं असेल तर MRI करणं हे उत्तम आहे. पुढचाही मला प्रश्न विचारायचा आहे, तर म्हणजे स्त्रियांमध्ये बऱ्याचदा आता हार्मोनल चेंजेस होतात, त्यामुळे कॅल्शियम जे आहे ते मुबलक प्रमाणात स्त्रियांना मिळत नाही, मग त्यामुळे स्त्रियांमध्ये हा जो आपण म्हणतोय मणक्याचे आजार उद्भवण्याची शक्यता असते? हो, हा फार महत्त्वाचा पॉईंट आहे. स्त्रियांमध्ये एस्पेशली जेव्हा त्यांची पाळी बंद होते त्याच्यानंतर हाडातलं कॅल्शियम हे बऱ्यापैकी त्यांचं फार कमी व्हायला लागतं आणि ज्याला आपण ऑस्टिओपोरोसिस वगैरे असंही म्हणतो. बऱ्याचदा थोडंसं त्यांचा फक्त पाय सरकतो, पडतात, किंवा नुसतं अजून बरेचसे पेशंट, आता काही काही पेशंट जे आलेत माझ्याकडे की फक्त स्पीड ब्रेकरवर त्यांची गाडी जोरात गेली आणि त्याच्यामुळे त्यांच्या मणक्यांना इजा झाली व त्यांच्या मणक्यांना फ्रॅक्चर झालं. तर ऑस्टिओपोरोसिस हा फार महत्त्वाचा घटक आहे की ज्याला ट्रीट करणं फार आवश्यक आहे. नक्कीच, मला आणखी एक विचारायचं आहे, म्हणजे बऱ्याचदा असं होतं की बऱ्याचदा काय खाऊ नये असं म्हटलं जातं, पथ्य आपण ज्यांना म्हणतो, पण असे काही पदार्थ की काय खावं आणि कशाप्रकारे डाएट करावं की जेणेकरून आपण आजारांना जे आहे ते दूर ठेवू शकतो, किंवा मणक्याचे आजार आहेत स्पेशली? मणक्यांच्या आजारांमध्ये तसं म्हणजे जेही आपले पौष्टिक डाएट आहे ज्याच्यात आपल्याला कॅल्शियम आणि प्रोटीन जे जास्तीत जास्त मिळत असेल अशा प्रकारचं आहार हा आपल्याला आपल्या दैनंदिन रोजच्या जीवनात हे ॲड केला पाहिजे. बऱ्याचदा आहार चांगला घेऊन पण बऱ्याचशा पेशंटचे डायट्री हॅबिट्स जे आहेत त्या व्यवस्थित नाही आहेत. म्हणजे ते बऱ्याचदा रात्री 12 वाजता 2 वाजता पण जेवतात, एस्पेशली यंग पॉप्युलेशनमध्ये बरेचसे पेशंट माझ्याकडे असे येतात. तर त्यांनी पण त्यांचा आहार हा सुरळीत वेळच्या वेळी घेणे आवश्यक आहे. बरोबर. आहारामध्ये विशेषतः रागी, टोमॅटो, सोयाबीन, फ्रूट्स आणि ग्रीन व्हेजिटेबल्स ह्या नक्कीच यांचं, आणि स्प्राउट्स म्हणतो आपण म्हणजे कडधान्य, बरोबर, ह्या गोष्टींमुळे डेफिनेटली आपलं प्रोटीन आणि कॅल्शियम हे वाढतं आपल्या हाडांमधलं. नक्कीच, आहार तितकाच महत्त्वाचा आहे. पुढचा फोन आलाय, कौशल उषाळ बोलतात नाशिकहून. कौशल, तुमचा काय प्रश्न आहे? मला 2-3 महिन्यापासून सर्वायकलचा प्रॉब्लेम होता, तो आता कमी झाला. आता कमरेमध्ये खूप दुखतंय, कळ लागते, आणि उजव्या पायाला पूर्ण कळ लागते. बरोबर, नक्कीच. डॉक्टर त्यांना ऑलरेडी आजार होता, तो बरा झालाय, मात्र आता कुठेतरी परत त्रास व्हायला लागलाय. तुम्हाला थोडस मणक्यात, मानेत आणि कमरेत दोघी ठिकाणी तुम्हाला स्लिप डिस्कचा प्रॉब्लेम दिसतोय. खालच्या जसं तुम्ही म्हणताय पायात दुखणं जातं आहे, म्हणजे अशा सिच्युएशनमध्ये बऱ्याचदा आपली गादी सरकते आणि आपल्या नसवरती प्रेशर येतं.
तर मला असं वाटतं ह्या अशा याच्यात आपल्याला पहिले तर आपण याला मेडिसिन आणि फिजिओथेरपी देऊन बघतो, एक 2 ते 3 आठवडे तुम्हाला कसं वाटतंय आपण बघतो. जर तेवढं तुम्हाला बरं वाटत नसेल तर तुम्हाला MRI करून घेणं हे आवश्यक आहे. आणि MRI मध्ये आपल्याला ते नक्की समजेल की तुमची कोणती नस ही ब्लॉक होते किंवा पिंच होते, तिला चिमटी घेतली जाते कमरेमध्ये. आणि त्या अनुषंगाने मग बऱ्याचदा अशा पेशंट्समध्ये मी कधी कधी तिथे इंजेक्शन देत असतो त्या नसला जी सूज आलेली असते त्या जागी. आणि तू तिच्यातनं नक्कीच 90 ते 95% तरी तुमचं दुखणं आपण कमी करू शकतो. नक्कीच मणक्याचे आजार खरं तर खूप वेदनादायक असतात, ते कधी कधी सहन होत नाहीत. मात्र जाता जाता एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की मणक्याचे आजार होऊ नयेत म्हणून काय करावं आणि काय नाही करावं. मणक्यांचे आजार होऊ नयेत आजच्या याच्यात एवढं मी नक्की सांगू शकेल की आप रिस्क मॉडिफिकेशन म्हणतो आम्ही, म्हणजे आपल्या जे जे रिस्क फॅक्टर्स आहेत जसं वजन न वाढू देणं, आपलं आहार व्यवस्थित वेळच्या वेळी घेणं, आपल्याला थोडासा सूर्यकिरणांचा सन एक्सपोजर म्हणतो आपल्या ते आपल्याला झालं भेटलं पाहिजे. आपण जर सिटिंग जॉब असेल तर जसं आम्ही सांगितलं की पोश्चरल मॉडिफिकेशन, म्हणजे तुम्ही जसं बसतात त्याच्यात तुम्ही चेंजेस आणणं, मधून मधून उठून थोडंसं बॅकचं स्ट्रेचिंग करणं, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांचं सिटिंग जॉब आहे आणि ज्यांचं ट्रॅव्हल्स भरपूर आहे किंवा ज्यांच्या आईवडिलांना मणक्यांचे प्रॉब्लेम झालेले आहेत आणि ज्यांना असे जॉब आहेत त्यांनी नक्कीच दिवसातनं मिनिमम 2 वेळा तरी रेग्युलर एक्झरसाइज करणं हे मस्ट आहे. व्यायाम करणं सगळ्यात महत्वाचं आहे, एक्सरसाइज करणं फार गरजेचं आहे जर फिट ठेवायचं असेल स्वतःला. तर खरं तर खूप फोन्स येत आहेत, खूप चर्चा करायची, पण वेळेअभावी आपल्याला इथेच थांबावं लागत आहे. डॉक्टर आपण आलात आणि खूप मोलाचं मार्गदर्शन केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि आपल्या या विशेष कार्यक्रमात आपण आज इथेच थांबतोय, उद्या नवीन विषयासोबत पुन्हा भेटणार आहोत. पण तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र. Thank you.